नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 25वा सामाजिक आरोग्य या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। आकडा अ, निरामयतेमुळे आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते। उत्तर, मित्रत्वाची। पुढील आकडा आ, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने टिंबटिंब मध्येही कर्करोग होऊ शकतो। उत्तर, अन्न नलिकेमध्येही। आकडा ई, अति टिंबटिंबमुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात। उत्तर, मद्यपानामुळे। आकडा ई, देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे। उत्तर, लोक। आकडा ऊ, व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक टिंबटिंब प्राप्त करता येते। उत्तर, स्वच्छता। पुढील प्रश्न, खालील वाक्य चुकी बरोबर ते सांगा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। पहिला आकडा त्यातील, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात। याचं उत्तर आहे चूक, आणि बरोबर विधान कोणतं आहे पहा। प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात। आकडा आ, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे। उत्तर, बरोबर। आकडा ई, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते। उत्तर आहे बरोबर। आकडा ई, आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही। उत्तर आहे चूक, आणि बरोबर विधान पहा। आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते। पुढील प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील आकडा अ, उत्तम आरोग्य कसे मिळवता येते। उत्तर, पोषक आहार, स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते। पुढील प्रश्न, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते। उत्तर, स्वच्छतेच्या सवयीबाबतचा बेफिकीरपणा, व्यसनाधीनता, प्रदूषण, कुपोषण इत्यादी कारणांमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते। पुढील प्रश्न, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते। उत्तर, तंबाखू सेवनाने तोंडात मोठ्या जखमा होऊन नंतर गाठी होतात, तोंडामध्ये कर्करोगाचा त्रास सुरू होतो, तंबाखू पोटात गेली तर अन्न नलिकेचाही कर्करोग होतो, पोटाच्या इतर तक्रारी देखील सुरू होतात, कर्करोगाच्या औषधांचाही त्रास होतो। पुढील प्रश्न, मद्यपानाचे घातक परिणाम कोणते। उत्तर, मद्यपानाचा पहिला परिणाम मेंदूवर होतो, गुंगी येऊन मेंदूवरील नियंत्रण ढळते, आपल्या इच्छेनुसार हालचाली करता येत नाहीत, यकृत, आतडी, किडनी आणि मूत्राशयाचे विकार जडतात, यकृताचा कर्करोग संभवतो। तर मुलांनो, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासाचे सर्व व्हिडिओ
या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढेही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण नंतर भेटूया. धन्यवाद.